गावातला रहिवासी या देवळाली गावामध्ये यापूर्वी शासनाच्या माध्यमातून दोन मोठ्या स्वरूपाच्या पाणीपुरवठा योजना करून देखील या गावाला सतत टँकरनी पाणीपुरवठा करण्याची या गावावर वेळ होती, परंतु यानंतर जलस्वराज्य प्रकल्प योजनेअंतर्गत या गावाने ग्रामसभेच्या माध्यमातून या मोठी योजना म्हणून किंवा कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना म्हणून या ठिकाणी उजनी बॅकवॉटरच्या दहेगाव या ठिकाणाहून पाणीपुरवठा करण्याची योजना आखली आणि त्या योजनेला जलस्वराज्य प्रकल्पातून मोठ्या प्रमाणावर निधी मिळाला. या शासनाच्या जलस्वराज्य प्रकल्प योजनेअंतर्गत 1,20,00,000 रुपयाची ही योजना मंजूर झाली. या योजनेचं काम 1.25 वर्षात पूर्ण होऊन आज 1.5 वर्ष झाले. या गावाला चांगल्या पद्धतीने नळाद्वारे पाणीपुरवठा प्रत्येक घरी नळ कनेक्शन देऊन केला जातोय. एकही दिवस पाण्याचे या योजनेतून खंडन होत नाही. लोकांना देखील चांगल्या पद्धतीने पाणी मिळत असल्यामुळं वेळेवर म्हणण्यापेक्षा अगदी नियमित प्रत्येक महिन्यालाच पाणीपट्टी भरण्याची सवय लागलेली आहे. त्यामुळं या योजनेचा खर्च भागवण्याला कुठलीही अडचण येत नाही आणि रेग्युलर पाणीपुरवठा या योजनेतून होतोय. त्यामुळं गावकरी अत्यंत समाधानी आणि खुश आहेत. त्यांना नियमित अगदी दरडोई 50 लिटरच्या प्रमाणात म्हणण्यापेक्षा जास्त प्रमाणात देखील पाणी या योजनेतून त्यांना मिळत आहे. नमस्कार, माझं नाव आशा नवनाथ दामोदर. ह्याच्या अगोदर आम्हाला पाण्याची खूपच अडचण होती. टँकरने पाणी मागवणं करणं थोडे हाल आम्ही सोसले. जलसरोजाचं पाणी आल्यापासून एकदम सुखी समाधानी आणि म्हणजे एकदम खूपच चांगली सोय झालेली आहे. त्याच्याबद्दल आम्हाला आनंद वाटतो. आमच्या गावातील सर्वांना पण म्हणजे खूपच उत्सुकता वाटलेली आहे. घरामध्ये आता नळ प्रत्येकाने घेतल्यामुळे पाण्याची अडचण दूर झालेली आहे. वेळ आम्हाला म्हणजे असा खूप छान मिळाला आहे दुसरी कामं करण्यासाठी. इतके दिवस पाण्याची अडचण असल्यामुळे काही म्हणजे जमत नव्हतं, पण आता घरामध्ये पाणी असल्यामुळे वेळ भरपूर मिळतो. पाण्याची सोय आहे. महिन्याला आम्ही पाणीपट्टी देतो म्हणजे काहीच अडचण निर्माण होत नाही. आता सध्या सध्याची परिस्थिती खूपच चांगली आहे पाण्याच्या बाबतीत. मी उमर शेख राहणार देवळाली. आमच्या गावामध्ये जलस्वराज्य योजनेपूर्वी पाण्याचं फार परिस्थिती अवघड होती. लोकांना पिण्यासाठी पाणी वेळेवर मिळत नव्हतं आणि नंतर केंद्र सरकारची योजना म्हणून जलस्वराज्य योजना आमच्या गावामध्ये राबवायचं ठरलं. आम्ही लोकवर्गणीतून जवळजवळ 15 लाख रुपये भरले. आमच्या गावाला पाणी पुरवठा होत आहे. पाणी अत्यंत चांगल्या परिस्थितीमध्ये दररोज नियमित येतं आहे आणि एक पाणी औषध वगैरे टाकून स्वच्छ पाणी निर्दोष पाणी आम्हाला प्यायला मिळतं. जलस्वराज्य प्रकल्पाच्या महत्वाकांक्षी योजनेमुळे देवळाली गावाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आज तरी कायमस्वरूपी मिटला आहे आणि याचाच आनंद दररोज पाणी भरताना सगळे ग्रामस्थ अनुभवत आहेत. मनातून जलस्वराज्याला धन्यवाद देत आहेत. मौजे देवळालींनी पाण्याचा सुखद अनुभव घेतल्यानंतर अशा प्रकारच्या पाणी टंचाईच्या प्रश्नावर मात करून पाण्याचा सुखद अनुभव घेत असलेलं दुसरं गाव म्हणजे मौजे फडतरी. माळशिरस तालुक्यातल्या मौजे फडतरी इथे 3,264 इतकी लोकसंख्या आहे आणि 856 कुटुंब संख्या आहे. डोंगराळ भागात वसलेलं हे गाव थोडस विखुरलेल्या स्वरूपात आहे. नेटवेवाडी, पाटील वस्ती, मठ वस्ती, शिवार वस्ती आणि गावठाण अशा 5 वस्त्यांमध्ये वसलेल्या या गावामध्ये पाण्याची व्यवस्था जुन्या विहिरी आणि 2 जमिनींवरच्या टाक्यांद्वारे चालू होती. या सगळ्या वस्त्यांवर मिळून एकूण 9 हातपंप आहेत. पण या व्यवस्थेतून होणारा पाणी पुरवठा हा नेहमीच अपुरा असायचा. या अगोदर गावात कुठंही नळ योजना राबवण्यात आली नव्हती. उन्हाळा आला की विहीर आणि हातपंपांचं पाणी कमी व्हायचं आणि सर्वांना पाण्यासाठी भटकावं लागायचं. जवळपास कुठंही सोय नसल्यामुळं वर्षानुवर्ष गावाला उन्हाळ्यात टँकरनी पाणी पुरवठा केला जायचा. गावापासून 9 किलोमीटर अंतरावर असलेल्या नातेपुते या गावातून टँकरनी पाणी पुरवठा केला जायचा. अशा या भीषण पाणी टंचाईवर मात करण्यासाठी चिंतित असलेल्या ग्रामस्थांना जलस्वराज्य योजनेची माहिती मिळाली आणि त्यांनी या योजनेत सहभागी होण्यासाठी सोलापूरच्या जिल्हा परिषदेबरोबर करार केला. गावामध्ये जलस्वराज्य आलं. योजनेसाठी सर्वांनी सहकार्य केलं. लोकवर्गणी, ग्रामसभा, विचारविनिमय
या कार्यक्रमात उत्साहाने सहभाग घेतला. आपल्या घरात पाणी मिळण्याची उत्सुकता तर सर्वांनाच होती. मग गाव कृती आराखडा तयार करण्यात आला आणि प्रत्येक वस्तीला पुरेसं पाणी मिळेल यासाठी जलस्रोत शोधून कामाला सुरुवात झाली. 4 विहिरी, 4 हातपंप आणि 4 उंच टाक्या आणि 1 जमिनीवरची टाकी बांधायला गती देण्यात आली. या सर्वच विहिरींना मग चांगल्या स्वरूपाचं पाणी उपलब्ध झालं. योजनेच्या यशस्वीतेबद्दल सर्वांना समाधान मिळालं. योजना राबवताना अनेक अडचणी आल्या पण या सर्वांवर मात करत आज गावानं ही योजना पूर्ण केली आहे. घरापर्यंत पाणी मिळवण्यासाठी उत्साहानं नळाचं कनेक्शनही घेण्यात आलं. या सगळ्या अडचणींवर समस्यांवर मात करत आज गाव सुखानं पाण्याचा आनंद घेत आहे. नमस्कार, माझं नाव अजिनाथ बाबा रुपनवर, सरपंच ग्रामपंचायत फडतरी, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. डोंगराळ भाग असल्यामुळं या ठिकाणी पाण्याची फार पिण्याच्या पाण्याची फार कमतरता जाणवत होती. पूर्वी या गावाला लोकांना डोक्यावरून आडाचं पाणी शेंदून आणावं लागत होतं. 3 महिने या गावाला टँकर लागत होता. आमचा गाव 7-8 किलोमीटर परिसराचा असल्यामुळं फक्त गावठाणातच पाण्याची सोय होती आणि ते सुद्धा लोकांना भरपूर पिण्यासाठी पाणी मिळत नव्हतं. परंतु या योजनेतून आम्ही ग्रामस्थांनी 5 ठिकाणी 5 वाड्या वस्त्यावर 5 ठिकाणी 5 विहिरी घेतल्या, 5 टाक्या उंच बांधल्या आणि प्रत्येक ठिकाणी पाण्याची सोय केली. आता लोकांना या पाण्यापासून दूर कुठेही जावं लागत नाही. गेल्या वर्षीपासून या गावचा टँकरमुक्त हे गाव झालेलं आहे. नमस्कार, माझं नाव जयश्री सदाशिव उदड, अंगणवाडी सेविका. अगोदर गावामध्ये टँकर येत होते, ते आता बंद झालेले आहेत. आता पाणी आम्हाला घरात असल्यासारखं वाटतंय आणि जे आडाला जावं लागत होतं, जे वेळ खर्च होत होता, ते आता वेळ खर्च होत नाही. दुसरी कामं घरातील होत्यात आमची आणि जी रोजगार जी उन्हाळ्यात का नाही रोजगार आमचं बुडत होतं, ते आता 50 रुपये